मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बृहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन या विभागामध्ये म्हणजेच आरोग्य विभागामध्ये सहाय्यकारी परिचारिका प्रसविका म्हणजे आरोग्य सेविका या पदासाठी पदभरतीची जाहिरात सरळ सेवेची प्रसिद्ध झालेली आहे परंतु याच्यासाठी एक्झाम नाही थेट तुमच्या ए एन एमच्या मार्क्सवरती तुमची निवड केली जाणार आहे सहायकारी परिचारिका प्रसविका या पदासाठी पात्रता फक्त ए एन नेम हा डिप्लोमा आहे आणि यासाठी परीक्षा नाही परमनंट जॉब असणार आहे ए एन एमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती पहिल्या वर्षाच्या आणि दुसऱ्या वर्षाच्या दोन वर्षाचा डिप्लोमा असतो त्या दोन्ही वर्षाच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा या पदासाठी ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पहा मुंबई पब्लिक स्कूल जगन्नाथ भातनकर मार्ग मुंबई हा जो ॲड्रेस दिलेला आहे याच्यावरती स्वतः तुम्हाला अर्ज निघून द्यायचा आहे अर्ज काढण्याची लास्ट डेट आहे पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर जसं की तुम्हाला सांगितलं सहाय्यकारी परिचारिका प्रसविका म्हणजेच या ठिकाणी ए एन एम हे जे पद आहे ते भरलं जात आहे त्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार पाचशे हा बेसिक पेमेंट स्टार्टिंग असणार आहे ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत तर एस यम फिफ्टीन ही वेतन श्रेणी आहे जी की जिल्हा परिषदच्या आरोग्यसेविका या पदाची सेम वेतन श्रेणी आहे तीच वेतन श्रेणी या ठिकाणी देखील तुम्हाला असणार आहे प्लस सर्व भत्ते गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे असतील तर परमनंट हा जॉब आहे स्टार्टिंगच पेमेंट तुम्हाला पंचवीस हजार पाचशे बेसिक पेमेंट आहे प्लस याच्यामध्ये भत्ते जर पकडले तर पंधरा ते वीस हजारचे भत्ते या ठिकाणी असतात तुमचा पेमेंट पस्तीस चाळीस हजारपर्यंत स्टार्टिंगलाच जातो चाळीस हजारपर्यंत या ठिकाणी भत्ते पकडून स्टार्टिंगच तुम्हाला तेवढा पेमेंट या ठिकाणी भेटणार आहे तर पहा गटकमधलं हे पद आहे सहाय्यकारी परिचारिका चारशे एकवीस जागा आहे टोटल याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी पाहू शकता सर्वांसाठी या ठिकाणी जागा आहेत त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार देखील जागा आहेत ज्याच्यामध्ये खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंप माजी सैनिक या सर्वांसाठी जागा देखील राखीव आहेत चारशे एकवीस पदांची पदभरती केली जाणार आहे परमनंट जॉब आहे एक्झाम नाही अतिशय चांगली संधी आहे ज्या विद्यार्थिनीचं ई एन एम झालेलं आहे त्या विद्यार्थिनीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना खूप चांगली मदत या ठिकाणी भेटणार आहे जॉब मिळण्यासाठी तर पहा आता या ठिकाणी शैक्षणिक अहर्ता जसं मी तुम्हाला सांगितलं स्टेट नर्सिंग काउन्सिलने विहित केलेला जो सहाय्यक परिचारिका प्रसवीचा प्रसविकाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना अर्ज करता येणार आहे त्याचबरोबर दहावी बारावीमध्ये मराठी विषय तुमचं असणं गरजेचं आहे एम एस आय टी प्रमाणपत्र मागितलं आहे परंतु जर तुमच्याकडं नसेल तुमची निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्ही एम एस आय टी प्रमाणपत्र देखील सादर करू शकता नंतर देखील वयोमर्यादा पहा खुल्या प्रयोगासाठी अठरा ते अडतीस वर्षे आहे राखीव प्रयोगासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे त्याच्यानंतर आता निवडीचे निकष जसं मी तुम्हाला सांगितलं दोन्ही वर्षातील अंतिम टक्केवारीच्या सरासरीनुसार उमेदवाराची निवड यादी तयार करण्यात येईल अंतिम टक्केवारी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात तर त्याच्यामध्ये कुठलेही गुण कमी केले जाणार नाहीत जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नामध्ये ए एन एम कोर्स उत्तीर्ण केलेला आहे तर त्यामधून एक टक्के वजा करता येतात दुस दुसऱ्या ह्याच्यामध्ये केलेला आहे तर दोन टक्के जर तुम्ही सलग दोन वर्षामध्ये उत्तीर्ण होऊन या ठिकाणी ए एन एम हा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे तर तुम्हाला दोन्ही वर्षाचे मार्क्स या ठिकाणी पकडून तुमची गुणवत्ता तयार केली जाईल कुठलीही एक्झाम होणार नाही त्याच्यानंतर पहा तुम्हाला अर्ज नमुना त्यांनी दिलेला आहे अर्जसोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्याची यादीही यासोबत दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत या जाहिरातीची लिंक अर्ज नमुन्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही हे डाउनलोड करून अर्ज करू शकता किंवा टेलिग्राम चॅनललाही पाहायला भेटेल जसं की विद्यार्थी मित्रांनो नावात बदल असल्यास तुमच्या विद्यार्थिनीच्या लग्न झालेलं असल्यास राजपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र देऊ शकतात त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड जन्मदाखला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जे जे लागत आहेत तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी जोडू शकता ते सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी लिहून द्यायचा आहे या ठिकाणी हा पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे पहा महानगरपालिकेचा खोली क्रमांक तेरा पहिला मजला या ठिकाणी आहे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी सार्वजनिक खातं जो आहे कार्यकारी अधिकारी यांचं खोली क्रमांक तेरामध्ये पहिल्या मजल्यावरती अर्ज तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी भरून अशा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने सादर करायचं आहे पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत तर खूप महत्वाची अशी या ठिकाणी ही जाहिरात आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा धन्यवाद